बातमीत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संवेदना जपायला शिकवणाऱ्या शिक्षणाची गरज आहे असे प्रतिपादन माजी शिक्षण सहाय्यक संचालक संपतराव गायकवाड यांनी केलंय. राधानगरी तालुक्यातील अनाजे इथल्या विद्यामंदिर अनाजे या शाळेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. अनाजे विद्यामंदिरच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामस्थ, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि लोकसहभागातून 5 लाख रुपयांचा निधी संकलित करण्यात आलाय. या निधीतून शाळेमध्ये डिजिटल वर्ग साकारण्यात आलेत, त्याचबरोबर विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेत. या सुविधांचं मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यानिमित्त माजी शिक्षण सहाय्यक संचालक संपतराव गायकवाड यांनी आई समजून घेताना या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी आई वडिलांचं प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व असल्याचं सांगितलं. आजच्या शिक्षणातून सगळ्या नात्यांप्रती आणि समाजातल्या सर्व घटकांप्रती संवेदना जपणारी माणसं घडायला हवीत अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांनी माणूस दिवसेंदिवस यंत्रवत बनणं ही चिंतेची बाब असल्याचं नमूद केलंय. माजी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते माजी विद्यार्थी आणि शाळेच्या निवृत्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी डी ए पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, डी एस पोवार, मोहन पाटील, शिवाजी पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र गुरव यांच्यासह शतक महोत्सव समिती, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापुरातील शार्वी